नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाईटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. UPSC प्रीची एक्झाम आलेली आहे आणि त्याच्यामध्ये CSAT अनुषंगानं विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर एक लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी आपली या टॉपिकची काय असायला हवी, त्या अनुषंगानं आजचं हे सेशन आपण घेतो आहे. बेसिकली CSAT जर आपण बघितलं 2020, 2021, 2022 या मागच्या 3 वर्षाच्या पेपरचं जरी बारकाईने अनालिसिस केलं, याच्या अगोदरचे पेपर बऱ्यापैकी इझिली निघत होते, पण काही लोकांना अगदीच इग्नोर केलं. 19, 18 त्यांना देखील थोडेसे प्रॉब्लेम आलेले आपल्याला दिसत आहेत. इथून आणखी जरा थोडंसे पॅटर्न थोडंसा बदलत चालल्यामुळे हा थोडासा आपल्याला डिफिकल्ट फॅक्टर वाटतोय. त्याचं महत्त्वाचं रिझन काय डिफिकल्ट फॅक्टर वाटण्याचं, तर बेसिकली आपण CSAT फारशा गांभीर्याने घेत नसायचो. सो आत्तापर्यंत जो काही तुमचा अभ्यास झालेला असेल त्या अभ्यासावरती CSAT त्या 2 तासामध्ये आपण नेमकं कशाप्रकारे पेपर सोडवायला हवा या अनुषंगानं काही गोष्टी आपण थोड्याशा डिस्कस करू. सो जेवढा काही अभ्यास झालेला असेल तेवढ्या अभ्यासावरती आपल्याला CSAT व्यवस्थित पद्धतीने काढता येऊ शकेल. आपल्याला जर क्वालिफाईंगसाठी 33% मार्क्स मिळवायचे आहेत, 66 मार्क, ते आरामात आपल्याला कशाप्रकारे काढता येईल त्या गोष्टी आपण आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करूयात. बघा, यामध्ये मेन गोष्ट काय आहे की CSAT हा पेपर क्वालिफाईंग नेचरचा आहे आणि मला लहानपणापासून माझ्यासाठी गणित म्हणजे फार सोपा विषय आहे आणि मला जमेल, त्यामुळं फार काही ह्याला सिरियसली घ्यायचं कारण नाही, अशी थॉट प्रोसेस विद्यार्थ्यांची असते. तर ती थॉट प्रोसेस तुम्ही ठेवू नका, टेन्शन घ्यायचं नाही, पण सिरियसली पेपर सॉल्व्ह करायचं. सिरियस पद्धतीने अटेम्प्ट आपण चांगल्या प्रकारे करायला हवं. बघा, अटेम्प्ट किती करायचा, 80 पैकी 80 अटेम्प्ट करण्यासाठी तुम्ही आटापिटा करायची काहीच गरज नाही, कारण तुम्ही 200 जरी मार्क्स मिळवले आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी 35 अटेम्प्ट करून 70 मार्क्स मिळवले तरी पण हे 200 मार्क्स काही तुम्हाला मेन्ससाठी काम येणार नाही किंवा प्रीमध्ये मेरिट लिस्टसाठी पकडले जाणार नाही, जस्ट क्वालिफाईंग आहे. त्यामुळं जास्तीत जास्त अटेम्प्ट करण्याच्या याच्यामध्ये गडबडीमध्ये आपलं होतं काय की बऱ्याचशा मिस्टेक्स होऊ शकतात. सो कॅल्क्युलेटेड अटेम्प्ट आपला असायला हवा. साधारणपणे 40 ते 50 रेंजमध्ये अटेम्प्ट आपला असला तरी सफिशियंट ठरू शकतो आणि यामध्ये साधारणपणे तुमची ॲक्युरेसी जर आपण बघितली तर 85% तुमची ॲक्युरेसी असेल तरी हे वर्क होण्यासारखा स्कोर आहे. त्याच्यानंतर मेन गोष्ट, बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडून जे फीडबॅक येतात त्या फीडबॅकमध्ये आपल्याला एखादी टेस्ट पेपर असेल किंवा मॉक टेस्टमध्ये विद्यार्थी ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस सांगतात की प्रश्न सर नेमका मी बघितला नाही, नेमकं काय होतं, म्हणजे प्रश्न वाचतो आपण पण शेवटी काहीतरी वेगळं विचारलं असतं आपण वेगळं काढतो आणि ऑप्शन्स तसे अरेंज केलेले असतात की जे ट्रॅप्स आपण म्हणतो किंवा आपल्याला त्यांनी गळाला बरोबर लावलेलं असतं. सो त्या दृष्टीने आपण गळाला लागू नये म्हणून शेवटचा जो प्रश्न आहे, शेवटची लाईन विशेषतः नेमकं काय ते विचारतात हे थोडंसं केअरफुली आपण वाचणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण त्याचं कॅल्क्युलेशन जे काय विचारलं असेल ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर पेपर सुरुवात करत असताना डायरेक्ट पेपर हातात घेऊ नका सॉल्व्ह करायला. काय होतं, नॉर्मली 80 प्रश्न आणि पेपर असा हातात आला की आपण डायरेक्ट पहिल्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात करतो आणि होतं कसं की प्रश्नाची डिफिकल्टी लेवल हे इझी, त्याच्यानंतर मॉडरेट, डिफिकल्ट असे वेगवेगळे प्रश्न मिक्स केलेले असतात आणि अचानक जर अवघड प्रश्न आपल्या हातात आला तर अवघड प्रश्नाने आपलं मानसिकता काय होते, खच्चीकरण होतं आणि बिकॉज ऑफ दॅट त्याचा परिणाम काय होतो, अवघड पेपर जर आपल्या हातात अवघड पेपर जर सुरुवात आपण करत असो अवघड प्रश्नाने तर पुढचे सगळे इझी प्रश्न पण आपल्याला डिफिकल्ट वाटायला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे काय होतं
थोडीशी तुमची मानसिकता ढासळली की पुढचे प्रश्न सगळे सिली मिस्टेक एवढ्या होत जातात की परत तुम्हाला सावरणं अवघड जातं. सो त्या दृष्टिकोनातून इझी टॉपिक जे तुमचे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉक टेस्टमध्ये असेल किंवा प्रॅक्टिसमध्ये, प्रत्येकाचा आपला आपला कम्फर्ट झोन असतो, एखादा टॉपिक आपल्याला इझी जात असतो. सो इझी क्वेश्चन्सपासून, इझी टॉपिक्सचे जे प्रश्न आहेत ते सोडवायला सुरुवात करा. त्यात पण बघा, बऱ्याचदा असं होतं की अरेंजमेंटचं असेल किंवा तुमच्या सिलॉजिझमचं असेल, सर हे एवढे इझी प्रश्न विचारलेले आहेत मागच्या काही टेस्टमध्ये किंवा PYQ बघितले, तर म्हणून आपण तिथून सुरुवात करायला जातो आणि तिथे नेमके अरेंजमेंटमध्ये पॉसिबिलिटीज खूप सारे असणारे प्रश्न एखादा अरेंज केलेला असतो, किंवा सिलॉजिझममध्ये तसं नंबर ऑफ पॉसिबिलिटीज कन्सिडर करून आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आणि तिथपर्यंत नेमकी त्याची प्रॅक्टिस केलेली नसते. इझी टॉपिक जरी असला, सो इझी टॉपिक जरी असला तरी त्या प्रश्नाचं नेचर नेमकं काय हे नीट समजून घ्या. आणि जर तुम्हाला अवघड वाटत असेल एका रिडिंगमध्ये, स्किप इट. म्हणायचं बातम्या देखलुंगा म्हणजे काय, की प्रायोरिटी त्याला शेवटी ठेवा. त्याच्यानंतर पेपर हातात आल्या आल्या, माझं एक तुम्हाला सांगणं असं राहील की पेपर हातात आल्या आल्या एक साधारणपणे 2 ते 3 मिनिट तुम्ही इन्व्हेस्ट करा कुठल्या गोष्टीमध्ये, की नेमके कोणते कोणते प्रश्न कुठे कुठे आहेत, कुठल्या सेक्शनमध्ये आहेत, कितवा नंबरचा तो प्रश्न आहे हे व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यामध्ये अजून एखादा मिनिट त्यात गेला तरी वावगा नाही. बऱ्याचदा होतं काय, विद्यार्थ्यांच्या तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमचाही अनुभव असेल मागच्या काही पेपरमधून किंवा मॉक टेस्टमधून, की सर पेपर सोडवला आणि सरळ पेपर सोडवल्यामुळे काय झालं की इझी प्रश्न नेमके शेवटी राहिले, मला ते जमत होते आणि त्यामुळे मला क्वालिफाय होता होता व्हायचं राहून गेलं मॉक टेस्टमध्ये वगैरे. सो तुम्ही पेपर हातात आल्या आल्या तुम्ही हे सगळं व्यवस्थित बघा की कुठल्या सेक्शनमध्ये कुठले इझी क्वेश्चन. काय होतं, आपलं हे पेपर, हा जो पेपर असतो 80 प्रश्नाचा पेपर असतो. 80 प्रश्नात पण मग काय असतात, मध्ये मध्ये त्यांनी कॉम्प्रिहेन्शनचे पॅरेग्राफ अरेंज केलेले असतात. आणि पेपर बल्की का वाटतो, तर एका भाषेला हिंदी आणि एका बाजूला हिंदीमधून आणि दुसऱ्या बाजूला इंग्लिशमधून पेपर आपल्या हातात असतो, त्यामुळे तो पेपर बल्की वाटायला लागतो आणि नेमके कुठेतरी लपून बसलेले सोपे सोपे प्रश्न सोडवायचे राहून जातात. सो त्यामुळे सुरुवातीला एक साधारणपणे 2 ते 3 मिनिट पेपर सगळा चाळून घ्या आणि चेक करा की कुठल्या प्रकारचे इझी, जे आपल्या कम्फर्ट झोनमधले जे टॉपिक आहेत त्याला थोडंसं मार्क करा आणि ते अगोदर सोडवायला घ्या आणि ते व्यवस्थित मार्किंग करा OMR शीटवर. ओके, सॉल्व करा. सो या गोष्टीमुळे होणार काय, इझी प्रश्न जर आपण अगोदर सोडवले तर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढणार आणि एकदा कॉन्फिडन्स वाढलेला असेल तर बाकीचे अवघड किंवा मिडियम डिफिकल्ट लेवलचे प्रश्न पण तुम्हाला व्यवस्थित हँडल करता येतात. सगळा खेळ मानसिकतेचा आहे. म्हणून पेपरचं दडपण जर आपण प्रचंड घेतलं तर तुम्हाला ती परिस्थिती हँडल करता येत नाही, त्यामुळे दडपण न घेता तुम्ही पेपर सोडवणं गरजेचं. बघा, आत्ताच्या IPLमध्ये पण आपण बघतोय धोनीची जी कॅप्टनशिप आहे ती कॅप्टनशिप आपल्याला काय सांगते, कुठल्याही परिस्थितीचा अंदाज लावण्यासाठी तुमचं डोकं शांत असणं गरजेचं, कूल हेड असणं गरजेचं. अदरवाईज आपण पहिला पेपर झाल्यानंतर आपण काय गडबड करणार आहे, पहिला पेपर झाल्यानंतर आपली चर्चा कुठल्या तरी दुसऱ्या सेंटरला आपला आवडता मित्र तिथं असणार, आपण त्याला हा पेपर कसा गेला काय, या प्रश्नाचं उत्तर काय, त्या प्रश्नात 2-3 तास त्याच्यामध्ये घालवणार आणि याच्यात काय होणार, तुमची पुरेशी जी काही समोरच्यांनी सांगितलं की अरे हा तुझा प्रश्न चुकला आहे वगैरे, तर त्याच्यात आपली मानसिकता ढासळण्याची शक्यता आहे. सो पहिल्या पेपरची अजिबातच चर्चा करायची नाही. पेपर दुसरा पेपर झाल्यावर रात्र पडली, रात्रभर काय तुम्हाला पहिल्या पेपरचं विश्लेषण करायचं ते करत बसा. पण ते राहिलेला मधला जो टाईम आहे, गॅप जो असेल पहिल्या पेपरनंतर दुसऱ्या पेपरपर्यंत, त्यावेळेत बिलकुल काही डिस्कशन फालतू करत बसायचं नाही. पेपर 1 वगैरे तर अजिबातच करायचं, दुसऱ्या पेपरचे काही तुम्ही जर रेडी रेफरन्सेस तयार केले असते ते एकदा डोळ्याखालून घाला आणि शांत बसा, विश्रांती घ्या. कारण पहिला पेपर काय असतं, ही जी वेळ आहे दुसऱ्या पेपरची, ही दुसऱ्या पेपरची वेळ म्हणजे ही सगळ्यात घातक वेळ आहे दुपारनंतरची. आणि आत्ता जर बघितलं तर परवाच्या दिवशी जर तुम्ही विचार केला 28 तर उन्हाळा प्रचंड आहे, उकाडा आहे, याच वर्षी नेमकी हिटवेव सारखी परिस्थिती आहे. टेम्परेचर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की साधारणपणे 43 degrees पुण्यातलंच टेम्परेचर मध्यंतरी कोरेगाव पार्कला काल परवा रेकॉर्ड केलेलं टेम्परेचर होतं. सो या टेम्परेचरमुळे पण बराचसा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पेपर असेल, पहिल्या पेपरच्या वेळेस असेल, फॅन असेल नसेल, सगळी मानसिकता तुम्ही मनाची करून जा. पाणी चांगलं बरोबर बॉटल घेऊन जा,
उन्हामध्ये फिरू नका, इकडं तिकडं जरा फिरून येतो, जरा इकडं तिकडं असं अजिबात करू नका. शांत एखाद्या ठिकाणी बसा, हॉलमध्ये बसू दिलं तर हॉलमध्ये थोडीशी विश्रांती घ्या आणि मग पेपरकडे जा. अदरवाईज काय होणार आहे, जास्त गोंधळ करून आपली मानसिकता चांगली असणार नाही आहे. सो मेन गोष्ट, शांत डोकं ठेवा, दोन्ही होता आलं पाहिजे तुम्हाला. सो कूल हेड, यू कॅन गेन मोर. दुसरं बघा, अवॉइड डिफिकल्ट अँड टाइम टेकिंग क्वेश्चन. सगळ्यात महत्त्वाचं, डिफिकल्ट वाटणारे प्रश्न सुरुवातीला सोडवायचे नाहीत. सोडून द्या मी असं म्हणत नाही, पण शेवटी त्यांना सोडवायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर टाइम टेकिंग, इझी प्रश्न आहे पण त्याच्यामध्ये जरा लेंदीनेस वाटते, तर त्याला देखील शेवटी सोडवायचा प्रयत्न करा. इझी आणि जे वेगात सोडवून होणार आहे, कमी वेळात सोडवून होणार आहे, त्याच प्रश्नाला प्रायोरिटी तुम्ही देणं गरजेचं आहे. इझी प्रश्न आहे पण जास्त वेळ सोडवायला लागतोय, त्याला तुम्ही शेवटी सोडवायचा प्रयत्न करा. त्यानंतर व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, दोन कॅटेगरीमध्ये तुम्ही हे केलं पाहिजे मार्किंग त्याचं. म्हणजे समजा एक्स वाय झेड, समजा एक्सला तुम्ही जर इझी कॅटेगरी आणि कमी वेळात सुटणारे जर तुम्हाला असं वाटलं तर त्याला तुम्ही एक्स कॅटेगरीमध्ये सोड, ते तुम्हाला अगोदर सोडवायचं. वाय कॅटेगरी काय असेल, मिडियम लेवलचे क्वेश्चन किंवा इझी बट टाइम टेकिंग आहे, त्याला वायमध्ये टाका. आणि झेड म्हणजे रामराम आहे बाबा तुमचा त्या प्रश्नांना, त्या कॅटेगरीमध्ये त्यांना हात लावायचा नाही. फारच वेळ राहिला शिल्लक तरच त्याला सोडवायचं, अदरवाईज त्याला हातात घ्यायचं नाही. सो झेड कॅटेगरी ह्या सगळ्यात शेवटी ठेवा. त्यानंतर मिडियम कॅटेगरीचे जे क्वेश्चन्स आहेत सेकंड प्रायोरिटीवरती सोडवा. इझी क्वेश्चन्स जे असतील त्याला एक्स कॅटेगरीमधले, ह्याला अगोदर सोडवायचा प्रयत्न करा. सो सगळे प्रकारचे प्रश्न तिथे अरेंज आपल्यासाठी केलेले असणारच आहेत त्यांनी. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की एक्स वाय झेडमध्ये टाकताना किंवा सोडवत असताना तुम्ही ज्या टॉपिकची चांगली प्रॅक्टिस केली आहे, अवघड जरी टॉपिक असला आणि प्रॅक्टिस चांगली केली, नंबर ऑफ क्वेश्चन्स खूप चांगल्या प्रकारे सोडवले, टेस्टमध्ये देखील त्याचा परफॉर्मन्स, त्याच्यानंतर या टॉपिककडे पण तुम्ही प्रायोरिटी द्यायला हरकत नाही. डिफिकल्ट वाटताय पण प्रॅक्टिस चांगली आहे, सो हरकत नाही. तुमचा जो कम्फर्ट झोन आहे प्रश्नांच्या बाबतीतला, त्या कम्फर्ट झोननी तुम्ही सुरुवात करायचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, टॉपिक आपला जर बघितला, सगळ्या स्वरूपात जरी आपण त्याचा बायफर्केशन नाही केलं, पण कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न, मॅथ्स ज्याला आपण क्वांट म्हणतो किंवा बेसिक न्युमरिसीचे प्रश्न, त्यातलाच नंबर सिस्टीमचा काही प्रश्न आणि रिझनिंग आणि मेंटल ॲबिलिटीचे. सो हे जे प्रश्न असणार आहेत, या प्रश्नात आप प्रत्येकाचा आपापला कम्फर्ट झोन असणार आहे. काहींना इंग्लिश मिडियम शिक्षण झालेलं असेल किंवा इंग्रजी वाचन पुस्तकांचं बऱ्यापैकी, न्यूजपेपर चांगलं रिडिंग आहे, कॉम्प्रिहेन्शन चांगलं जाऊ शकतं, मॅथ्स थोडंसं वीक असू शकतं, त्या केसमध्ये कॉम्प्रिहेन्शन तुम्ही सोडवायला हरकत नाही. काही लोकांना कॉम्प्रिहेन्शन अवघड जाईल पण मला रिझनिंग चांगलं वाटतं, मेंटल ॲबिलिटी चांगली वाटतं, तर मी यांनी सुरुवात करेल. सो हे अगोदर सोडवा. काही लोकांना आता नंबर सिस्टीमचे साधारणपणे जर तुम्ही प्रश्न बघितले, 20 ते 25 प्रश्न बघा, मागच्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला ह्याचे प्रश्न दिसत आहेत. राहिलेले 15-1 प्रश्न आपल्याला मॅथ्समध्ये दिसत आहेत आणि 15-20 प्रश्न मेंटल ॲबिलिटीमध्ये दिसत आहेत. सो तुमचा जो कम्फर्ट झोन आहे, तुमची प्रॅक्टिस ज्या टॉपिकची चांगली झालेली आहे, तुम्ही शुअर आहात या टॉपिकचे प्रश्न मला चांगल्या प्रकारे येतात, त्याची उत्तरं इझिली मला काढता येतील, त्या टॉपिकने तुम्ही एंटर करायला हरकत नाही किंवा त्या टॉपिकवर जास्त एम्फेसिस द्यायला हरकत नाही. सो आपापल्या कम्फर्ट झोननुसार हे करा. सरळ सरळ पेपर सोडवायला सुरुवात करू नका. स्टार्ट फ्रॉम 1 to 80 असं अजिबात करायचं नाही. किंवा तशाच प्रकारचा पेपरच जर असेल सोप्या स्वरूपाचा तर तसं जायला हरकत नाही. गो थ्रू द शेवटी. आता समजा 1-2 दिवस राहिलेत, कसं असतं, रनअप असतो ना, रनअप आपला झाला पाहिजे. की फॉर एक्झाम्पल एखादी धावती गाडी आपण पकडतो तर आपण सुरुवातीला मोशनमध्ये येतो आणि नंतर एंटर करतो, किंवा ते जे काही बॅलेट पास करणारे जे काही प्लेयर्स असतात रनिंगमध्ये, ॲथलीट, तर ते पण रनअप घेतात काही. तसं रनअप आपल्याला मिळण्यासाठी या 2-3 दिवसामध्ये तुम्ही काय करा, मागच्या 2-3 वर्षातले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डोळ्याखालून घाला. वेगळा जरी सोडवले असतील तरी ते सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा. वेगळं काही नवीन घेऊ नका. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आत्ताच्या काळामध्ये थोडं थोडं बघत राहा. काय त्याचे सोल्युशन आहेत, कशी त्याची रचना आहे, कुठे डिफिकल्ट आहे, कुठे फसवायचा प्रयत्न केला आहे, ट्रॅप्स नेमके कोणते आहेत, वर्डिंग कसं वापरलेलं आहे, ऑप्शन्स कसे अरेंज केले आहेत, हे थोडंसं बघत राहा.
त्याच्यानंतर त्यांनी ट्रॅप्स आपल्याला लावलेले असतात. आपल्याला आता जीएस मध्ये पण आपण बघू शकतो की एका वर्षी असा प्रश्न विचारला होता की विच इज नॉट वॉटर इफिशियंट क्रॉप, अशा स्वरूपात त्यांनी विचारला होता. विच इज नॉट, नॉट हा शब्द, वॉटर इफिशियंट क्रॉप. आणि खाली ऑप्शन्स असे दिले होते, तुमचा शुगर केन असेल, सूर्यफूल असेल, बाकीचा वाटाणा वगैरे अमुक तमुक अशी त्यांनी ऑप्शन दिले. सर जर नॉट हा जर तुम्ही लाऊडली वाचला नाही तर तुमचा प्रश्न हा 100% चुकणार आहे. सो यातले ट्रॅप जे त्यांनी सेट केलेले असतात आपल्याला, फिशिंग ऑनलाईन ह्याच्यामध्ये पण फिशिंग असतं बघा, गळाला लावायचा प्रयत्न करा, आपल्याला त्यांनी पण गळाला लावायचाच प्रयत्न केलेला असतो. ऑप्शन्स असे सेट केलेले असतात, सहजासहजी बळी पडायचं नाही, चेक करायचं प्रश्न. त्यासाठी शेवटची लाईन दोनदा दोनदा वाचा व्यवस्थित, प्रश्न नेमकी डिमांड काय आहे प्रश्नाची आणि ऑप्शन्स तसे आहेत का, मॅच होत आहेत का. थोडासा 1-2-3 सेकंद त्यात गेले तरी चालते, घाई अजिबात नको, शांत डोकं ठेवूनच डिसिजन्स आपल्याला घ्यायचे. सो ट्रॅप्स त्यांचे अवॉइड करा. त्यानंतर प्रेशर सिच्युएशन अवॉइड करा, बी काम अँड कूल. मेन गोष्ट काय की एखादा प्रश्न सुटला नाही की आपण लगेच हायपर व्हायला जातो, तसं व्हायचं नाही. एखादा प्रश्न नाही सुटला की बाद मी देख लुंगा बाजूला ठेवायचा आणि शांत डोक्यानेच पुढचे प्रश्न सोडवत राहायचं. आता बघा, अवघड जर असेल तर सगळ्यांनाच अवघड जात असतो प्रश्न पेपर. सो अवघड अवघड कितीतरी असे असले तरी खूप काही अवघड प्रश्न असणार नाही, तर इझिली क्वालिफाय होता येईल असे आरामात प्रश्न आपल्याला तिथे सापडतात. सो ते शोधून शोधून वेचून वेचून ते प्रश्न सोडवायचे. येते लक्षात, ॲक्युरसी चांगली ठेवा. प्रेशर सिच्युएशनमध्ये सिली मिस्टेक होत आहेत. ऑप्शन्स ए बी सी डी दिलेले असतात, आपण काढलेला असतो ऑप्शन ए आणि तो बरोबर असतो, पण पाठीमागच्या पुढच्या प्रश्नाचा इन्फ्लुएन्स येतो आणि आपण एला टिक करण्याऐवजी बी टिक करतो. सर असल्या मिस्टेक्स आपल्याकडून होता कामा नये, व्यवस्थित वाचा. हां, समजा क्वेश्चन नंबर 12चं ए आहे असं मनातली मनात म्हणा आणि त्यानुसार तुम्ही ते मार्क करा. OMR वर मार्किंग करताना हे प्रेशर सिच्युएशनमुळे गडबड होण्याची शक्यता आहे. सो शांत डोकं ठेवा. कधी जर तुम्हाला असं वाटलंच की हायपर होत आहे, म्हणजे गडबड होते, शांत राहता येत नाही, त्यावेळेस सगळं बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि साधारणपणे 4-5 दीर्घ श्वास घ्या. साधारण दीर्घ श्वास तुम्ही घेतला ना तर तुमची कंट्रोलमध्ये तुमचा सगळं तुमची मानसिकता येऊ शकते. अटेम्प्ट साधारणपणे 45-50 दरम्यान तुम्ही ठेवायचा प्रयत्न करा, फारच कमी अटेम्प्ट नको. जर बघितलं आपल्याला 66 मार्क्स मिळवायचे तर साधारणपणे 27-30 दरम्यान अटेम्प्ट करून पण तुम्हाला मिळता येईल असं वाटेल, पण तसं नका करू, कारण कमीत काय होईल, कधी मिस्टेक कुठली होईल सांगता येत नाही. सो सेफर अटेम्प्ट तुमचा काय असायला पाहिजे, 45-50 रेंजमध्ये जरी तुम्ही सॉल्व केलं, अगदी 40 वर जरी तुम्ही सॉल्व केलं तरी तुम्हाला आरामात 66 काढता येते. डोंट गो फॉर 80 क्वेश्चन्स, आउट ऑफ आउट अटेम्प्ट मला करायचा आहे असा अजिबात अट्टहास धरू नका. त्यानंतर इझी क्वेश्चन्स जे असतील ते शोधत शोधा. म्हणजे कसं आहे, आता अगोदर जसं मी सांगितलं की त्या 80 प्रश्नामध्ये कुठेतरी लपलेले असतात, कुठल्या तरी एखाद्या सेक्शनमध्ये पॅसेजच्या खाली असतात, इकडे तिकडे असू शकतात. सो ते इझी क्वेश्चन्स तुम्ही फाइंड आउट करा आणि ते सोडवायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अवॉइड गार्बेज डिस्कशन ब्रेक. पहिला पेपर झाल्यानंतर हे मी तुम्हाला सांगितलंच आहे, बाकीच्या ब्लाबला गोष्टी अजिबात करत बसू नका. जे गार्बेज डिस्कशन असतं जे काहीच कामाचं नाही आहे पहिल्या पेपरच्या बाबतीत. पेपर दिला, आपल्या हातात काय आहे का, पहिल्या पेपरचं हे उत्तर आहे ते उत्तर आहे, अजिबात ते डिस्कशन करायचं नाही, ते अवॉइड करा, कारण त्याने वेगळ्या मानसिकतेत आपण जाऊ शकतो. त्यानंतर त्या ब्रेकमध्ये तुमचं जे माइंड आहे ते रेस्ट मोडला तुम्ही कम्प्लिटली ठेवा. जे तुम्ही RRD वगैरे बघितले असतील त्याच फक्त बघा, नाहीतर तुम्ही तिथं पेपर विपर सोडवायचा प्रयत्न करू नका. रेडी रेफरन्सेस आहेत, फॉर्म्युले वगैरे असतील तेच डोळ्या खालून घाला. तिथे विश्रांती पाहिजे, कारण दुपारची वेळ असते, त्यावेळेस आपला ब्रेन चांगल्या प्रकारे काम करत नाही. मेन गोष्ट काय होते माहिती आहे का, की आता जर पेपरला आपण 2 तासामध्ये डिवाईड केलं, 1-1 तास, पहिल्या 1 तासामध्ये आपल्या बऱ्यापैकी स्पीड असतो, नंतर डोकं असं ब्लॉक झाल्यासारखं वाटतं. का तर 2 तास GS चे आपण सोडवलेले, त्यानंतर हा पेपर असा एकदमच आपल्याला थोडासा डिफिकल्ट वाटायला लागतो आणि नंतर डोकं चालायला बंद होतं. तर तिथं काय करायचं, स्विचिंग करत राहायचं. स्विचिंग काय करू शकता, अल्टरनेट मेथड तुम्ही ठेवा, अल्टरनेट टेक्निक. म्हणजे समजा जर तुम्ही मॅथ्स सोडवताय, मॅथ्स सोडवता सोडवता तुम्हाला असं वाटलं की अरे आता थोडंसं स्पीड कमी झालं,
त्या केसमध्ये लगेच स्विच करा, रिझनिंगकडे जा, रिझनिंगचे 2-4 प्रश्न सोडवा, त्यानंतर परत तुम्ही काय करा, कॉम्प्रेन्शनकडे या. कॉम्प्रेन्शन सोडवता सोडवता असं होतं की सलग जर 4-5 कॉम्प्रेन्शन तुम्ही सोडवले, तुम्हाला असं जाणवतं की आता एकदमच तुमचं स्पीड मंदावलेलं आहे. त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं, स्विचिंग करत राहायचं, स्विचिंग टेक्निक, ज्यामध्ये तुम्ही कधी मॅथ्सचे काही अटेम्प्ट घ्या, रिझनिंगचे काही अटेम्प्ट करा, त्यानंतर मेंटल ॲबिलिटीचे काही अटेम्प्ट करा, आणि नंतर तुम्ही कशाकडे येऊ शकता, कॉम्प्रेन्शनकडे. सो कामातला बदल एक प्रकारची विश्रांती असते बघा, मग सोडवण्यातला बदल ही या न्यायाने आपण म्हणू शकतो की कदाचित आपला त्याने जो कमी झालेला स्पीड आहे त्याला ॲव्हरेज स्पीड. सो पहिला प्रयत्न आपला काय असला पाहिजे माहिती आहे का, पहिल्या तासामध्ये जास्तीत जास्त अटेम्प्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, कारण नंतर नंतर काय होतं की स्पीड आपलं कमी होतच जातं. त्यानंतर OMR शी जी असेल ती व्यवस्थित तुम्ही मार्क करा. ते अगोदर जसं सांगितलं की वरच्या प्रश्नाचं उत्तर खालच्या प्रश्नात तुम्ही मार्क करू नका, ते केअरफुली हे करा, नंबर भरताना केअरफुली नंबर भरा, अजिबात गडबड घाई गडबड होऊ देऊ नका. वेळेवर तिथं सेंटरला तुम्ही असणारच आहे दुसऱ्या पेपरच्या वेळेस, पहिल्या पेपरच्या वेळेस पण वेळेवर जा, घाई गडबड होऊ देऊ नका, व्यवस्थित नंबर वगैरे भरलं, खात्री करा आपण जो भरतोय तो नंबर योग्य आहे का, आणि त्या दृष्टीने तुम्ही हे करा. सो या ज्या काही छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत ते अवॉइड करायचा प्रयत्न करा. आणि दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे सीसॅटच्या बाबतीत, पाठीमागचा काय रिझल्ट आहे, मला टेस्टमध्ये अवघड गेले होते, प्रश्न सुटला नाही, हा अजिबात विचार करू नका. UPSCचा पेपर हा पूर्ण वेगळा असतो, आणि जर तुम्ही फेथने तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून कॉन्फिडेंटली तुम्ही या पेपरला जर फेस केलं, तर मला असं वाटतं की कोणताही एखादी व्यक्ती शांत डोकं ठेवून सांगितलेल्या ज्या ट्रिक्स आहेत या ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर आरामात तुम्ही हा पेपर क्वालिफाय करू शकाल. सो नो नीड टू वरी, अजिबात टेन्शन घेऊ नका. राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये PYQs थोडेसे बघून घ्या, सोल्युशन्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याचे, आपले काही लेक्चर्स झालेले आहेत ते थोडेसे ब्रशअप करा, आणि शांत डोक्याने शांत मानसिकतेने तुम्ही पेपरला हँडल करा. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही काम अँड कूल राहाल तेवढा पेपर तुम्ही चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करा. सो अजिबात कुठलं हेजिटेशन डोक्यात ठेवू नका. सो आदल्या दिवशी पुरेशी चांगली झोप घ्या, नाहीतर काय होतं उद्या पेपर आहे, आपल्या जीवनमरणाचा प्रश्न करून घेतल्यागत लोक करतात, अजिबात तसं करायचं नाही. शांत जेवण, चांगलं जेवण घ्यायचं, झोपायचं आणि फ्रेश माइंडने जायचं. आणि दुपारी जे सांगितलं ते हे गार्बेज डिस्कशन टाळायचं दुपारच्या सेशनमध्ये, आणि विश्रांती थोडीशी घ्यायची. सो सीसॅटचा पेपर तुम्हाला आज चांगल्या प्रकारे डील करता येईल. सो हे सगळं डिस्कशन आपल्याला पेपरच्या स्ट्रॅटेजीजच्या बाबतीतलं आहे. मी काय बाकीचं हा टॉपिक करा तो टॉपिक करा असं मी सांगणार नाही, पण समजा जरी करायचं असेल तुम्हाला तर नंबर सिस्टीमला जरा चांगल्या प्रकारे फोकस करा, नंबर सिस्टीम, आणि तुम्हाला जे काही सिम्पल टॉपिक्स वाटतात तर त्याची थोडीशी रिव्हिजन करा. जे RRD तयार केले ते RRD कॅरी करा, आणि शेवटच्या लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणून तुम्ही त्याला ते RRDs तुम्ही बघू शकता, जे फॉर्म्युलीज वगैरे तुम्ही बनवले. अदरवाईज काही बाकी बघायची गरज नाही. सो 28 तारखेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. स्पॉटलाईट आणि स्पॉटलाईटच्या टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहे. सो 28 तारखेचा दिवस हा तुमचा दिवस असणार आहे, त्या दिवसासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दोन्ही पेपर चांगल्या मानसिकतेने लिहा, 100% तुम्ही गो थ्रू कराल. सो ऑल द बेस्ट, थँक्यू व्हेरी मच.